निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर श्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना काय चिन्ह मिळेल आणि पक्षाला काय नाव मिळेल याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली होती. आज निवडणूक आयोगाकडून श्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव मिळाले असून पेटती मशाल हे चिन्ह मिळाले आहे. श्री उद्धव ठाकरे यांनी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा प्राधान्यक्रम दिला होता. तर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले, मात्र त्यांना चिन्ह मिळाले नाही. श्री एकनाथ शिंदे यांनी त्रिशूळ, उगवता सूर्य, गदा या चिन्हांना प्राधान्यक्रम दिला होता. ही चिन्हे उपलब्ध नसल्याने त्यांना दुसरे चिन्ह मागण्यासाठी उद्या मंगळवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख श्री माऊली खंडागळे म्हणाले की शिवसेनेला मशाल हे चिन्ह पूर्वीपासूनच धारजिण आहे. पहिल्यांदा संभाजीनगरमधून माननीय खासदार मोरेश्वर सावे हे चिन्ह घेऊन निवडून आले होते. ही पेटती मशाल घेऊन आता श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर पेटून उठतील.